पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास शिरोळमधील स्टेट बँकेनं नकार दर्शवला त्यामुळे त्या शाखेतील शासकीय खातं बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला पूरग्रस्त नागरिक छोटे व्यापारी आणि जनावरांच्या गोठ्यासाठी सरकारनं सानुग्रह अनुदान दिलंय मात्र स्टेट बँकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळण्यास विलंब होतोय ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पूरग्रस्त नागरिकांना निर्वाह भत्ता आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी आलं त्यांना रोख पाच हजार रुपये आणि त्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये वर्ग करण्याचा निर्णय झाला पण स्टेट बँकेच्या शिरोळ शाखेच्या अडमोठ्या भूमिकेमुळे पूरग्रस्तांना अनुदान देण्यात अडचणी येत आहेत शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी पूरग्रस्तांसाठी शासकीय मदत देण्याची प्रक्रिया गतिमान केली पूरग्रस्तांची यादी आणि मंजूर रकमेचा धना एसबीआयच्या शिरो शाखेत दिला पण संबंधित शाखेनं पूरग्रस्तांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यास नकार दिला त्यामुळे शिरोळ तहसीलदारांनी अतिरिक्त यंत्रणा वापरून सदतीस हजार सातशे सात पूरग्रस्तांना चोपन्न कोटी रुपये मदत वितरित केली आता एकोणीसशे जनावरांचे गोठे तर छोटे व्यापारी आणि कारागीर असे मिळून चार हजार नव्याण्णव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिरोळ तहसील कार्यालयातून पूरग्रस्तांच्या मदत वितरणाचा आज आढावा घेतला त्यावेळी स्टेट बँकेचा आडमुठेपणा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेट बँकेच्या शिरोळ शाखेतील बँक खाते बंद करून बँक ऑफ इंडियाच्या जयसिंगपूर शाखेतून पूरग्रस्तांना अनुदान वितरित करण्याच्या सूचना दिल्या स्टेट बँकेच्या शिरोळ शाखे शासकीय अनुदान वितरणात खोडा घातल्यास कर्मचाऱ्यांची पगार खाती सुद्धा बंद करण्यात येतील असा इशारा तहसीलदार अपर्णा मोरे यांनी दिलाय